नमस्कार मित्रांनो, स्प्राइट गँग यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण कालदुर्ग किल्ल्यावर जाणार आहोत। कालदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी वसई पालघर हायवेने जाता येतं। 1500 फूट उंचीचा हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील आहे। जाजूवळी इतिहास सांगणारे अनेक लोकप्रिय गड आपले वैभव जपत अभिमानाने उभे आहेत। त्याचबरोबर असेही किल्ले लक्ष वेधून घेतात जे तुलनेने लहान आहेत, वेगळे आहेत आणि तितकेच महत्त्वाचे देखील आहेत। भले त्यांना भेट देणाऱ्यांची संख्या कमी असेल पण ट्रेकरसाठी पर्वणी ठरणारे आहेत। त्यांचे वेगळेपण नावापासूनच सुरू होतो। यावेळी आपण पालघरमधील वाघोबा खिंडीत वसलेल्या कालदुर्ग किल्ल्याला भेट देणार आहोत। वाघोबाच्या मंदिराच्या बाजूनेच गडावर जाण्यासाठी रस्ता आहे। हा रस्ता संपूर्ण जंगल वाटेतून आहे। अर्धा रस्ता पार केल्यानंतर खडकाळ पठार लागतं, जिकडे विश्रांतीसाठी शेड उभं केलेलं आहे। गडाच्या वर जाण्याआधी उजव्या बाजूस एक खडकाचा टप्पा लागतो, त्याच्यावरून आपण आजूबाजूचा परिसर निहाळू शकतो। गड छोटा असला तरी चालण्याची तयारी ठेवूनच जायचं। कालदुर्ग किल्ल्याचा हा शेवटचा टप्पा
आणि इथून वाट थोडी निमुलती झाली। गडावर पोचण्याआधी पाण्याचं एक कुंड लागतं। गडावर तीन पाण्याच्या टाकी आहेत, पण त्यातील पाणी आता पिण्यायोग्य नाही। माथ्यावर जाण्यास 2 ते 3 पायऱ्या आहेत। आता आपण गडाच्या माथ्यावर आलोय। बाकी गडावर काही अवशेष नाही, पण निसर्गाची मात्र लयलूट आहे। गडाच्या माथ्यावरून आपणास केळवे, पालघर, बोईसर असा परिसर दिसतो। या थोड्याशा गडाची सफर पटकन होणारी आणि त्यात मस्त थंडी, जिथे भव्यता विस्तार यापेक्षा काहीतरी वेगळं आणि सुंदरता अनुभवता येते। स्प्राइट गँग सोबत आलेल्या या ट्रेकर्सची पहिली ट्रेक, त्यांच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य बरंच काही सांगून जाते।